नमस्कार प्रतीक्षा रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण बघतोय अतिशय झटपट तयार होणारी, खायला अगदी चटपटीत मसालेदार पनीर भुर्जी कशी बनवायची ते। पनीरची ग्रेव्हीची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण एकदा ही भुर्जी तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप टेस्टी बनून तयार होते। रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे, त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकले। याबरोबर मी 3 टीस्पून साजूक तूप टाकते। तुपाऐवजी बटर जर असेल त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता, किंवा घरगुती लोणी असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये 2 तमालपत्र त्याचबरोबर 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे। हे दोन्ही साहित्य मध्यमाचेवर तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। यात भरपूरसा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते। आता तेलावर हलकेसे गुलाबी होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। खूप जास्त परतवायची गरज नाही आहे, एक साधारण 1.5 ते 2 मिनिटमध्ये हा कांदा झटपट परतला जातो। तर इथे बघा कांदा परतून झाला आहे। आता यामध्ये मसाले टाकूया। 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1 टीस्पून बेडगे मिरची पावडर टाकते। यामुळे भाजीचा रंग खूप छान लाल येतो, ही तिखट अजिबात नसते। 1 चमचा धनेपूड, 1 ते 1.5 चमचा मी इथे पावभाजी मसाला टाकते। आवडीनुसार कुठलाही तुम्ही गरम मसाला, छोले मसाला, मटन मसाला, आवडीप्रमाणे तुम्ही ही भुर्जी बनवू शकता मसाला टाकून। आता हे मसाले हलकेसे आपल्याला तेलावर परतून घ्यायचे 1/2 ते 1 मिनिटासाठी। इथे मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकते। खरं तर ही पेस्ट ज्या वेळेला कांदा परतून घेतला होता त्याच वेळेला टाकायला हवी होती। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते, ते यात टाकले। टोमॅटो आणि कांदा भरपूर वापरायचा आहे, यामुळे खूप छान चव लागते। जेवढा कांदा घेणार आहोत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे टोमॅटोचा वापर करायचा आहे। आता यात चवीनुसार मीठ घातलं। टोमॅटो ह्या मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचबरोबर ह्या मसाल्यातनं जोपर्यंत तेल सुटत नाही तोवर आपण हा छान शिजू देणार आहोत। आता यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो छान सॉफ्ट होतील, मसाला परतत आहे तोपर्यंत आपण इथे पनीर बघूया। 2 लिटर गाईचं कच्चं दूध मी तापत ठेवलं होतं, त्याला उकळल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे लिंबाचं रस टाकलं आहे। आणि ते दूध फाटल्यानंतर यामध्ये हा जो काही चोथा उरतो तो मी असा एका कपड्यामध्ये बांधून ठेवला होता। खूप जास्त वेळ हे पनीर आपल्याला सेट करायचं नाही आहे, कारण आपल्याला पनीरचा चुराच करायचा असतो। तर इथे हे असं मी घरगुतीच पनीर वापरलं आहे, गाईच्या दुधाचं असल्यामुळे याचा कलर थोडासा येलोइश आहे। जर म्हशीच्या दुधाचं पनीर असेल ते अगदी पांढरं शुभ्र असतं। तर बघा अशा पद्धतीने हे सर्व पनीर मी क्रंबल करून घेतलं आहे, म्हणजे असा चुरा केला आहे, किसायचं नाही आहे बारीकीसनीवर। आता पनीर तयार झालं आहे, तोपर्यंत हा मसालासुद्धा अगदी व्यवस्थित परतून झाला आहे। बघू शकाल खूप छानपैकी तूप आणि तेल दोन्हीही या मसाल्यातनं सुटलेलं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी टाकली आहे। कुठलीही सुकी भाजी किंवा ग्रेव्हीची भाजी असू द्या, कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते। आता हलकंसं परतून घेतलं आहे, परफेक्टली मसाला परतून झाला आहे। तर यामध्ये जे क्रंबल केलेलं पनीर आहे ते यात टाकूया। हे सर्व पनीर जवळजवळ 100 ग्रॅम आहे। मसाल्याबरोबर जोवर हे चांगलं मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे मध्यमाचेवर परतवत राहणार आहोत। आता हे छान मिक्स झालं आहे, तर यामध्ये 1-5 चमचे पाणी टाकलं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल किंवा जास्त ओलसर ही भुर्जी बनवायची असेल तर तुम्ही आणखीसुद्धा यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। आता छान मिक्स करून यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे सर्व मसाल्यांचा फ्लेवर छान पनीरमध्ये मुरेल। एक साधारण 3 ते 4 मिनिटाकरिता यावर मी झाकण ठेवलं होतं आणि खूप छानपैकी सर्व मसाल्यांचा फ्लेवर ह्या पनीरमध्ये उतरला आहे। त्याचबरोबर अतिशय सॉफ्ट आणि क्रीमी हे पनीर बनून तयार झालं आहे। भुर्जी इथे तयारच झाली आहे, गॅस बंद केला। अगदी शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, हलकंसं मिक्स करून आता लगेचच ही गरमागरम भुर्जी मी सर्व्ह करायला घेतली आहे। तर ही चमचमीत मसालेदार गरमागरम भुर्जी मी पावसोबत सर्व केली आहे। परफेक्ट पावभुर्जीचं कॉम्बिनेशन आहे। तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता, फुलक्या चपातीसोबत किंवा नान रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता, खूप टेस्टी ही भुर्जी लागते। याबरोबर मी कांदा आणि लिंबूसुद्धा सर्व केला आहे। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।